राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्तानं भाजपतर्फे 150 किलोमीटरच्या स्वच्छता सेवा संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती मंदिरातून याचा शुभारंभ झाला. भारतीय जनता पार्टीचं जे अभियान आहे त्या अभियानामध्ये जो राष्ट्रीय कार्यक्रम स्वच्छतेचा आहे तो स्वच्छतेचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवायचा आणि स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचं अशा आशयातून ही सद्भावना पदयात्रा चालू आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे. ज्या ज्या भागातून ही पदयात्रा जाणार आहे त्या मार्गावरून स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती सुद्धा भाजपच्या नेत्यांनी दिली. रत्नागिरीमध्ये आज आम्ही याचा शुभारंभ इथं केलाय. ही पदयात्रा 150 किलोमीटर या संपूर्ण महिन्यामध्ये प्रवास करेल. लोकांशी संपर्क करणं, स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवणं आणि त्या माध्यमातून जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे तो स्वच्छतेचा राष्ट्रीय कार्यक्रम हा खालच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं अभियान या पदयात्रेचं आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बाळमाने बाबा परुळेकर, जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, बिपिन शिवलकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेश सावंत, सचिन वहाळकर, प्राध्यापक नाना शिंदे, राजू भाटलेकर, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.